विद्यार्थी मित्रांनो आता आपण दिनदर्शिका या घटकावर काही उदाहरण बघूया. त्यातील पहिले उदाहरण आहे की 15 जुलैला जर बुधवार असेल तर त्याच्या 55 दिवसानंतर कोणता वार येईल. बघा या ठिकाणी आपल्याला 15 जुलैला बुधवार दिलेला आहे आणि 55 दिवसानंतर येणारा वार आपल्याला काढायचा आहे. अशा वेळी काय करायचं बालमित्रांनो, 55 दिवस पुढे जात असताना एका एका दिवसाने पुढे न जाता काय करायचं, आठवड्याने पुढे जायचं. म्हणजेच काय, दिवस दिले आहे 55 आणि आठवड्याचे वार असतात 7. मग 55/7 जर आपण केलं तर 7 × 7 = 49. 55 मधून 49 गेले, बाकी राहिले 6. म्हणजेच काय, बुधवार नंतर बाकी राहिले 6. या 6 दिवस आपण पुढे मोजायचे आहे. मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे 15 जुलैला बुधवार असेल तर 55 दिवसांनी आपला वार येणार आहे मंगळवार. आता पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आहे की 14 एप्रिलला गुरुवार असेल तर 14 मेला कोणता वार असेल. या ठिकाणी 14 एप्रिलला गुरुवार दिलाय आणि लगेचच पुढचा मे महिना 14 मेला कोणता वार असेल. अशी वेळी आपल्याला एक गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे मुलांना, ती म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे, आपल्या हाताची मूठ करायची आणि उंचवटा आणि खोलगट भागाकडे लक्ष द्यायचं आणि मोजायचं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या पद्धतीने डिसेंबर पर्यंत मोजायचं. उंचवट्यावर जर महिन्याचा नंबर आला तर तो असतो 31 दिवस आणि जर खोलगट भागात आला तर तो असतो 30, 29 किंवा 28 दिवस. मग आता आपल्याला दिलेलं आहे की 14 एप्रिल आणि एप्रिल नंतर मे, म्हणजे एप्रिल महिन्याचे दिवस किती हे आपल्याला काढायचे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल खोलगट भागात आलेला आहे म्हणजे एप्रिलचा महिना आहे 30. मग आपल्याला 30 दिवस पुढे जायचं आहे. मग 7 × 28 बाकी राहिले 2. मग आपल्याला फक्त बाकी 2 असल्यामुळं फक्त 2 दिवस पुढे सरकायचं आहे. जर आपला वार गुरुवार असेल तर पुढचा वार शुक्रवार आणि शनिवार असेल. म्हणजेच आपला पुढचा महिन्याचा 14 मेचा वार असेल शनिवार.